सकाळचा नाश्ता असा हवा की जो संपूर्ण दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक ठेवू शकतो आणि वजनसुद्धा नियंत्रित ठेवू शकतो। त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये गव्हाची लापसी किंवा दलिया बेस्ट ऑप्शन आहे। दलिया तुम्ही आवडीनुसार गोड किंवा तिखट देखील बनवू शकता, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गव्हाची लापसी किंवा गव्हाचा गोड दलिया कसा बनवायचा हे सांगणार आहे। चला तर मग आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे रीनास फंडा। तर आज आपण गव्हाची लापसी बघणार आहोत। गव्हाची लापसी हा एक पारंपरिक पदार्थ असून आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा पदार्थ आहे। चला तर मग आता आपण बघूयात गव्हाची लापसी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धा वाटी गव्हाचा दलिया, अर्धा वाटी गूळ, खोबऱ्याचे थोडे पातळ असे काप घेतलेले आहेत इथे मी, काजू, बदाम आणि मनुके आणि वेलचीपूड, अर्धा चमचा वेलचीपूड। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपण हा जो दलिया आहे हा शिजवून घेणार आहोत। दलिया शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर करणार आहोत, कारण दलिया शिजण्यासाठी बराच वेळ लागतो। कुकरमध्ये आता मी 2 चमचे तूप घालून घेते आहे। हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी पाणी देखील गरम करून घेत आहे। 2 वाटी पाणी मी येथे गरम करायला ठेवलेले आहे। तूप आता बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये मी आता घालते आहे खोबऱ्याचे काप। हे पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे, आता मी त्याचा गॅस बंद करते। आता आपण घालणार आहोत दलिया। हा दलिया मी धुवून घेतलेला नाही। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दलिया धुवून घेऊ शकता। हा जो दलिया आहे हा आपल्याला थोडा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। 1-4 मिनिटं आपल्याला हा दलिया छान परतून घ्यायचा आहे। हा जो दलिया आहे हा आता व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तर यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत पाणी। या ठिकाणी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। पाणी शक्यतो आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे, कारण गरम पाण्यामुळे आपली गव्हाची लापसी जी आहे ही व्यवस्थित फुलायला मदत होते। आता ही जी लापसी आहे ही लापसी आधी आपण मीडियम हीटवरती शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतरच बाकीच्या जिन्नसांचा वापर करणार आहोत। जर शिट्टीचा कुकर असेल तर 3 शिट्ट्या मीडियम हीटवरती तुम्हाला काढायच्या आहेत, त्यानंतर ही लापसी तयार होते। आणि जर कुकरची शिट्टी होत नसेल तर कमीत कमी 20 ते 25 मिनिटे आपल्याला ही गव्हाची लापसी शिजण्यासाठी लागू शकतात। आता हा जो कुकर आहे हा मी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे। 25 मिनिटं मी ही जी लापसी आहे ही व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे।
यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करते आहे। अर्धा वाटी पाणी याच्यामध्ये मी ॲड करून घेतले। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अर्धी वाटी गूळ। मनुके, काजू आणि बदामाचे काप, हा गूळ जो आहे तो आता आपण थोडा मेल्ट करून घेऊयात। गव्हाच्या लापसीमध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त असतं आणि गूळ हा गुणधर्माने उष्ण असतो। तसेच यामध्ये आपण तुपाचा देखील वापर केलेला आहे, त्यामुळं ही एक पौष्टिक अशी रेसिपी आहे। आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारची लापसी जर सकाळी नाश्त्याला खाल्लीत तर ते आपल्या शरीरासाठी खूप असं पोषक ठरतं। त्यामुळे गव्हाची ही जी लापसी आहे ही थंडीच्या दिवसात तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। गव्हाच्या लापसीचे आपल्या शरीरासाठी काय काय चांगले फायदे होतात हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिला जो फायदा आहे तो असा आहे की आपली पचनक्रिया याच्यामुळे सुधारते। फायबर जास्त असल्यामुळे याने जास्त वजन वाढत नाही। शरीराला पोषक तत्वांची जी कमतरता असते ती दूर होते। आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रित राहू शकतं। कोलेस्टेरॉल जे असतं ते नियंत्रित राहतं। आता या ठिकाणी गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। यामध्ये मी आता ॲड केलेला आहे अर्धा चमचा वेलची पूड। वेलची पूड घातल्यानंतर आता हा जो कुकर आहे हा आपण पुन्हा एकदा बंद करून घेणार आहोत आणि मंद आचेवरती 1 मिनिटासाठी या कुकरमध्ये वाफ येईपर्यंत ठेवणार आहोत। कुकरचा गॅस बंद करून आता मला 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। तर आता मी हा कुकर उघडून घेते आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या गव्हाच्या लापसीला कलर आलेला आहे। जेवढी दिसायला ती छान आहे तेवढी टेस्टला देखील ही एकदम झकास होणार आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण प्लेटिंग करायला घेणार आहोत। या बाउलमध्ये मी खाली थोडे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि आता ही लापसी यावरती सर्व्ह करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली ही जी गव्हाची लापसी आहे ही तयार झालेली आहे। तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझ्या चॅनलमध्ये आत्तापर्यंत जेवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत किंवा इथून पुढे ज्या अपलोड होणार आहेत त्यातील जास्तीत जास्त रेसिपी या थंडीच्या दिवसामध्ये आपण पौष्टिक आहार कसा घेऊ शकतो याच्याशी रिलेटेड असणार आहेत। त्यामुळे अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि बनवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।